जी फोडाफोडी होते, हे जे पक्ष आमदार पळवापळवी होते, याची एक घृणा, याची चीड महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. आणि शरद पवार जर बाहेर फिरले तर मी फिरेन असंही म्हटलं जाईल. मला वाटतं आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि ज्या कोणी निर्णय घेतलेला आहे ते सगळे ज्येष्ठ आहेत. 30-35 वर्ष तरी समाजकारणात राजकारणात ही घालवलेली आहे, त्यामुळे अशा कोणत्याही नेत्याविषयी काही भाष्य करण्यापेक्षा मला वाटतं हे महत्वाचं आहे की आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं बघताय, कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांच्या सोबत उभे आहेत, सर्वसामान्य तरुणही आदरणीय पवार साहेबांच्या सोबत उभी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या पद्धतीचं हे राजकारण होतं, ही जी फोडाफोडी होते, ही जी पक्ष आमदार पळवापळवी होते, याची एक घृणा, याची चीड महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात इतक्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आज इथं आलेले दिसतात. आणि मला वाटतं पवार साहेब जेव्हा महाराष्ट्रात फिरण्याला सुरुवात करतील तेव्हा ही जी चीड आहे, ही जी अस्वस्थता आहे लोकशाहीबद्दल, ही जी अस्वस्थता, जे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत, याचंच प्रतिबिंब आदरणीय पवार साहेबांच्या सगळ्या दौऱ्यात. याविषयी मला काहीच कल्पना नाही, पण मला याविषयी पूर्णपणे खात्री आहे की आदरणीय पवार साहेब जेव्हा महाराष्ट्राचा दौरा करायला निघतील आणि त्यावेळी ही महाराष्ट्राच्या जनमानसातली जी अस्वस्थता आहे, या पद्धतीचा राजकारणाचा जो तिटकारा सर्वसामान्य मतदाराला आलेला आहे, ही सगळी अस्वस्थता जेव्हा समोर येईल याचा विचार प्रत्येक आमदार हा नक्कीच करेल. आणि आदरणीय पवार साहेबांनी आज सगळ्यांना सांगितलेलं आहे की अजून वेळ गेलेली नाही, त्यामुळे सगळेजण याचा मला वाटतं की सकारात्मक विचार करतात. हे बघा, माननीय अजितदादांचं मी असं कोणतंही भाषण ऐकलेलं नाही आणि त्याच्यावरचं जे काही उत्तर होतं ते आमच्या लोकसभेतल्या गटनेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. तर एज इज जस्ट अ नंबर फॉर पवार साहेब. मला वाटतं की पवार साहेब हे केवळ तुम्ही वयाचा दाखला देऊन अशा गोष्टी बोलण्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की पवार साहेब आज महाराष्ट्राच्या तरुणाईचा आवाज बनलेत. पवार साहेब हे महाराष्ट्राच्या तरुणाईची आशा बनलेत, लोकशाही प्रणालीवर विश्वास ठेवण्याची आशा बनलेत. आणि मला वाटतं या ठिकाणी वयाचा काही फरक पडत नाही.